प्रतिनिधींनी दिला आत्मदहनाचा इशारा. उपोषणाचे 42 दिवस लोटूनही तोडगा नाही. सूर्यलक्ष्मी कॉटन मिलचे करारनामा प्रकरण जीव गेल्यावरच मिल प्रशासन ऐकणार काय? संतप्त कामगार प्रतिनिधींचा सवाल. तालुक्यातील रामटेक मौदा मार्गावरील नगरधनीतील सूर्यलक्ष्मी कॉटन मिलच्या कामगार प्रतिनिधींचे गेल्या 42 दिवसापासून करारनाम्याच्या साठी मिलच्या बाहेर उपोषण सुरू असून अद्यापही कंपनी व्यवस्थापन तथा कामगार प्रतिनिधींनी याच्यामध्ये तोडगा निघालेला नाही. कंपनी व्यवस्थापन आपल्या हेकेकोर धोरणावर ठाम असल्यामुळे आता कामगार प्रतिनिधींनी चक्क आपल्या परिवारासह आत्मधरणाचा इशाराच दिलेला आहे. गेल्या 20 ऑक्टोबरपासून सूर्यलक्ष्मी कॉटन मिलचे राजेश मालिया, योगेश गंडे, प्रदीप पावणे, रेवनाथ मदनकर, जगदीश पटेल सर्व निर्वाचित कामगार प्रतिनिधी हे मिलच्या बाहेरील आवारात करारनाम्यासाठी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. मध्यंतरी काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावून त्यांना दवाखान्यात हलविण्यापर्यंत वेळ आलेली होती. तसेच महत्वाचे म्हणजे या उपोषणाला आज 42 दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही कंपनी व्यवस्थापन आपल्या हेकेकोर भूमिकेवर ठाम असून आमचा जीव गेल्यावरच करारनामा करणार काय असा संतापजनक सवाल उपोषणकर्त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला केलेला आहे. महावाईसाठी रुपेश वणवेसह पंकज बावनकर, रामटेक, नागपूर. मागील जवळपास 2 वर्ष पूर्ण होत आहे, परंतु व्यवस्थापनेने मागणीसंबंधी करारासंबंधी जे व्यवस्थापनेसोबत चर्चा चालू होती त्यासंबंधी कुठलाही तडजोड न काढता व्यवस्थापन या गोष्टीला दीर्घाई करत आहे. व्यवस्थापनेच्या विरोधात आणि निर्णय लवकर लावण्याकरिता आम्ही जवळपास आता 20/10/2018 आमरण उपोषणाचा सहारा घेतलेला आहे. तरीसुद्धा आज 42-43 दिवस पूर्ण झाले, व्यवस्थापन कुठल्याच पद्धतीनं दखल नाही घेतलेली आहे किंवा दखल नाही घेत आहे. म्हणून आम्हाला नाइलाजास्त आत्मदहनाचा सहारा घ्यावा लागत आहे. तरी 2000 लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न हा याच्यावरती येऊन ठरलेला आहे. तरीसुद्धा व्यवस्थापन या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे. आमची पुन्हा शासनाला प्रशासनाला विनंती आहे की आमच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन याचा हा प्रश्नाचा निवाडा करावा आणि आमचा प्रश्न मार्गी लावावा.